श्वास माझा श्वासात ही अजूनही बरसात आहे। सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेच्या 18 ऑक्टोबरच्या भागात मीरा आणि निखिल डिनरला गेले असताना आदिरा सुद्धा सानिका सोबत त्याच हॉटेलमध्ये येतो। त्या दोघांना तिथे बघून मीरा चकित होते। आदिरा सानिका आणि मीराची ओळख करून देतो तेव्हा सानिका ती आदिराची फियांसी आहे असं म्हणते। हे ऐकल्यावर मीरा चकित होते पण आदिराज परिस्थिती सावरत ती त्याच्या वडिलांच्या मित्राची मुलगी असल्याचं सांगतो। आदिराजचं त्याच हॉटेलला येणं निखिलला आवडलेलं नसतं। त्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होतो तेव्हा मीरा मध्ये पडून त्यांच्यातील वाद थांबवते। सानिका आणि आदिराज दुसरीकडे जातात तेव्हा सानिका त्याला मीरा बद्दल विचारते तेव्हा आदिराज ती त्याच्या क्लिनिक मधील कलीग असल्याचं सांगतो आणि निखिल सुद्धा तिथेच काम करतो असं म्हणतो। तेव्हाच त्याला मीराचा मेसेज येतो आणि त्यात तिने सानिका तुझी फियांसी आहे का असं विचारलेलं असतं। तिच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो मीराला कॉल लावतो आणि फोन उलटा ठेवतो आणि सानिकाला पुन्हा माझी ओळख फियांसी म्हणून करू देऊ नकोस अशी विनंती करतो। आपण हे सगळं नाटक करतोय याची तिला आठवण करून देतो तेव्हा सानिका तिचं खरंच त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगते आणि तिचं प्रेम व्यक्त करते पण आदिराज सानिकाला नकार देतो आणि त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचं सांगतो। सानिका त्याला ती मुलगी कोण आहे असं विचारते तेव्हा निखिल मीराचा फोन काढून घेतो त्यामुळे आदिराजचं बोलणं मीराला ऐकू येत नाही तर आदिराज सानिकाला त्याचं मीरावर प्रेम आहे असं सांगतो। सानिकाला हे आवडत नाही तर इकडे निखिल सुद्धा ती त्याच्याशी लग्न करणार आहे का असं विचारतो आणि तुझा नकार असेल तर त्याचं कारण मला सांग असं मीराला म्हणतो। तेव्हा मीराला एक स्वप्न पडतं आणि त्यात ती सानिकाला बाजूला करून आदिराजला किस करते असं तिला दिसतं। ती पुन्हा वर्तमानात येते आणि हसू लागते। ती निखिलला तिला तो आवडत नाही असं स्पष्ट करते तर इकडे आदिराजही सानिकाला त्याला मीरा आवडत असल्याचं सांगतो। या मालिकेच्या आगामी भागात आदिराज मीराला प्रपोज करतो तेव्हाच अमोल त्या दोघांना बाहेर यायला सांगतो आणि बाहेर प्रॉब्लेम झालाय असं म्हणतो। ऐका ना, सॉरी मला असं यावं लागलं, बाहेर राडा झालाय। म्हणजे बाबांनी बोलवलंय, काहीतरी सिरियस मॅटर आहे, चला पटकन, चला चल चल। मीरा आदिराजची एक्स गर्लफ्रेंड आहे हे घरच्यांना कळणार का? सानिका आता नवीन काय प्रॉब्लेम्स निर्माण करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा अजूनही बरसात आहे सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप।